फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम हा पॉइंट डिस्कस केलेला होता. फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम, ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हाट इज मीन बाय फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम, हाउ द फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम वर्क्स. एंड आफ्टर दैट आई ऑल्सो एक्सप्लेन द यू द इम्पॉर्टंट टर्म मेनोपॉज. लक्षात आलं आपण काय डिस्कस करतो शेवटी बाळांनो, मेनोपॉज. मेनोपॉज आता मेनोपॉज, पॉज म्हणजे आपण थांबणे. आपण म्हणतो ना अरे पॉज कर, पॉज कर, मूवी पिक्चर वगैरे बघत होतो ना, पॉज म्हणजे थांबणे. पॉज म्हणजे काय बाळांनो, थांबणे. तर काय थांबणे बाळांनो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी असते बाळांनो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर्क्स, द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर्क्स अप टू सम एज. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही एका ठराविक वयापर्यंत काम करत असते. अप टू इन बिटवीन 45, इन बिटवीन इयर 45 टू 50 इयर्स. जवळपास सर्वसाधारण 50 वर्ष पकडा, जास्तीत जास्त 50 वयापर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करत असते, त्याच्या पुढे काम करत नाही. लक्षात धरा बाळा, त्याच्या पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कार्य करत नाही. दॅट इज कॉल्ड मेनोपॉज, त्याला आपण मेनोपॉज असं म्हणत. एका लिमिटेड वेळेपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करते, पुन्हा त्याच्या पुढे थांबते. ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या वयाला, ज्या एजला तिचं काम करणं थांबवते, त्याला मेनोपॉज म्हटलं जातं. मराठीमध्ये रज निवृत्ती, निवृत्ती म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं काम थांबतं. आणि मग तिथून पुढे बाळ होण्याचे चान्सेस, होतच नसतो बाळ असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन ओव्हरी असतात, या साईडला एक ओव्हरी असते, या साईडला एक ओव्हरी असते. यामध्ये 2 to 4 million ओसाइट, ओसाइट म्हणजे ओसाइट आणि ओम एकच, ओसाइट, ओम, एक्सेल हे एकच असतं सगळं. किती असतात बाळांनो, 2 to 4 दशलक्ष एवढे ओसाइट असतात, ओम असतात, एक्सेल असतात. बट दीज आर इमॅच्युअर ओसाइट, दीज आर इमॅच्युअर ओम, दीज आर इमॅच्युअर एक्सेल. इन द प्युबर्टी, दॅट इज ऍट द एज ऑफ 10 years, एव्हरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट टू डू इट्स फंक्शन, तिचं कार्य करायला चालू करते. काय करते, प्रत्येक महिन्याला अल्टरनेटिव्हली एक ओम रिलीज करत असते. कुठं आणून सोडत असते, ओविडक मध्ये, ओविडक फॉलोपियन ट्यूब त्याला असं पण म्हटलं जातं. ही जी नळी असते या नळीमध्ये रिलीज करते प्रत्येक महिन्याला एक, प्रत्येक महिन्याला एक रिलीज करत असते बाळा, प्रत्येक महिन्याला एक. कितव्या वर्षापासून, साधारणतः 10 years पासून. किती वर्षापर्यंत, 50 वर्षापर्यंत. किती वर्ष झाले सांगा, 40 वर्ष झाले. ठीक आहे, 40 वर्ष हे मॅक्झिमम पिरियड आहे. आता एका वर्षाला, एका महिन्याला एक, एका वर्षात किती झाले सांगा, हा एका इयर मध्ये 12, तर 40 वर्षात किती येतात, 40 वर्षामध्ये 40 multiplied by 12 नथिंग बट 0, 48 म्हणजे किती झाले, 480. तो 480 च्या आसपास हे मॅक्झिमम झाले. एवढेच एक्सेल बाहेर रिलीज केले जातात प्रत्येक महिन्याला एक असा रिलीज केला जातो. जानेवारी महिन्यात इकडून केला तर फेब्रुवारी महिन्यात इकडून रिलीज होतो. प्रत्येक मंथला इन इच एव्हरी मंथ ओम इज रिलीज्ड अल्टरनेटिव्हली फ्रॉम ओवरी. 10 वर्षापासून हा रिलीज करणं चालू असत. ठीक आहे, पण
रिलीज झाल्यानंतर सुद्धा पुढचं फंक्शन असतं स्पर्म एंटर करायला पाहिजे, स्पर्मचं युनियन व्हायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत मॅरेज होत नाही तोपर्यंत स्पर्म आणि एक सेलचं युनियन होत नाही. मग त्या टायमाला काय होतं, प्रत्येक महिन्याला जो ओम निघतो बाळांनो तो स्पर्मची वेट करत राहतो. सगळी अरेंजमेंट होत असते, गर्भाशयामध्ये पण अरेंजमेंट केली जाते ना. ओम रिलीज झाला की अरेंजमेंट केली जाते, कारण गर्भाशयाला माहित असतं युटेरसला की जर फर्टिलायझेशन झालं, स्पर्म आणि ओमचं कॉम्बिनेशन झालं तर तयार होणारा जो इम्ब्रियो असतो तो इम्प्लांटेशनसाठी इम्प्लांट साठी तो युटेरस मध्ये येतो. तिथं राहण्याची व्यवस्था केली जाते. आता एखादा पाहुणा येणार आहे असं म्हटल्यानंतर आपण काय करतो, घरात पाहुणा येणार आहे म्हटल्यानंतर आपण व्यवस्था करतो का, व्यवस्थित कपडे वगैरे घरी घालून ठेवतो, जेवायची तयारी करून ठेवतो, त्याला रात्री झोपण्यासाठी गादी वगैरे आणून ठेवतो. लाईक दॅट हिअर इज ऑल्सो पाहुणा, आवर इम्ब्रियो इज पाहुणा. मग या युटेरस साठी जो इम्ब्रियो पाहुणा असतो, इम्ब्रियो काय करतं बाळांनो सगळी डेव्हलपमेंट करून ठेवतो, कारण त्याला माहित असतं जर फर्टिलायझेशन झालं तर इथं इम्ब्रियो येणार आहे, इम्प्लांट होणार आहे, त्याची पूर्ण ग्रोथ इथं होणार आहे, त्यामुळे पूर्ण अरेंजमेंट करून ठेवतो. परंतु बिफोर द मॅरेज देर इज अ नो फर्टिलायझेशन, लग्नाच्या अगोदर फर्टिलायझेशन होत नाही, त्यामुळे हा एक सेल बिचारा एक महिन्यानंतर ही जी अरेंजमेंट केलेली असते या युटेरस मध्ये आणि एक सेल ती अरेंजमेंट कशी त्या फॉर्म मध्ये असते माहिती आहे तुम्हाला, ब्लड वेसल्स तयार होतात. ब्लड वेसल्स म्हणजे रक्ताच्या या ठिकाणी लाइनिंग तयार होतात, ब्लड वेसल्स. आणि मग एक महिना झाल्यानंतर पाहुणा आलाच नाही, फर्टिलायझेशन झालंच नाही, मग काय होतं बाळांनो लक्षात धरा काय होईल सांगा, फर्टिलायझेशन झालं का नाही, मग इथं इम्ब्रियो तयार झाला नाही, इम्ब्रियो तयार झाला नाही लक्षात धरा, मग इथं इम्प्लांटेशन साठी तो येत नाही, म्हणजे जी अरेंजमेंट आहे ती सगळी वेस्ट झाली. मग काय होतं सांगा, घरात सगळं स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवला, पाहुणे आलेच नाही, काय होतील सांगा, पाहुणे आलेच नाही म्हटल्यानंतर काय होईल सांगा बाळांनो, पाहुणे आलेच नाही आपण खातो बाकीचं टाकून देतो लक्षात धरा. तसं इथली अरेंजमेंट पूर्ण वेस्ट होते. आणि जी अरेंजमेंट आहे बाळांनो आणि एक सेल आणि युटेरस या ठिकाणी वजायना मार्फत 30 दिवस झाल्यानंतर ते वजायना मार्फत बाहेर टाकली जाते. ठीक आहे, मग हे अरेंजमेंट कशामध्ये सांगितले ते मी तुम्हाला, ब्लड वेसल्स. हे ब्लड वेसल्स म्हणजे रक्त असतात, रक्ताच्या वेसल्स तयार होत असतात, म्हणजे हे सगळं ब्लड वेसल्स ब्रेक होतात रक्त आणि मग वजायना मार्फत या ठिकाणी बाहेर टाकली जाते. दॅट इज वी कॉल इट ब्लिडिंग, त्याला आपण रक्तस्राव म्हणतो. आणि दॅट रक्तस्राव दॅट इज ब्लिडिंग नथिंग बट मेन्स्ट्रुअल सायकल, आपण त्याला मासिक पाळी म्हणत असतो. त्याला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे ना, नाही मासिक पाळी दर महिन्याला येते लक्षात धरा. मासिक पाळीचं मी बेसिक सांगितलं तुम्हाला, दॅट मेन्स्ट्रुअल सायकल ऑकर्स इन ईच अँड एव्हरी फिमेल इन एव्हरी मंथ, प्रत्येक स्त्रीमध्ये येत असते प्रत्येक महिन्याला. आपल्या इथं त्याला थोडं वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, त्याविषयी जास्त बोललं जात नाही, पण इट इज अ नॅचरल प्रोसेस. आर यू गेटिंग माय पॉइंट बाळांनो, ही स्त्रीला निसर्गानं दिलेली ही देणगी आहे. निसर्गाकडून स्त्रीच्या फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होणारे हे चेंजेस आहेत, अँड दॅट अकॉर्डिंग इन एव्हरी फिमेल. त्यामुळे आपण असं वेगळं हे करायला नाही पाहिजे, त्याविषयी जास्त बोललं ना जात नाही, घरामध्ये तर अजिबातच बोलत नाही. बरोबर आहे, कारण ठीक आहे आपली सिस्टीमच तशी आहे, आपली संस्कृती तशी आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, कारण सर्वसाधारणपणे मग ज्यावेळेस ब्लिडिंग होत असतो त्यावेळेस मग विटाळ आला, काही काही खेडेगावात असं म्हटलं तर विटाळ आला, कावळा शिवला, अशा वेगवेगळ्या टर्मनं लहान बाळाला उडून दिलं जातं. ठीक आहे ना, कावळा शिवला. आता प्रत्येक स्त्रीमध्ये होत असतं, असं वेगळं काही नाही, इट इज अ नॅचरल प्रोसेस. मी लहान असताना, आता प्रत्येक आईला येतं, तुमच्या आईला येतं, माझ्या आईला येतं, माझ्या बहिणीला येतं, प्रत्येक स्त्रीमध्ये येत असतं, इट इज अ नॅचरल प्रोसेस, असं वेगळं वाटायची काही गरज नाही. मग ज्यावेळेस मी लहान असायचो त्यावेळेस मग आमचे, मी खेडेगावातला, खेडेगावामध्ये प्रोसेस म्हणजे जास्त पाळली जाते. मग ज्यावेळेस असं येत असतं, ब्लिडिंग होत असते, रक्तस्राव होत असतो, 4 दिवस होतो, 4 ते 5 दिवस, याला कवरा शिवणं असं म्हटलं जातं. मग त्या टायमाला विटाळ आला असं म्हटलं जातं आणि ती स्त्री थोडी बाजूला बसते. ठीक आहे ना, ते बाजूला बसायच्या मागे काय असतं, तिला स्वयंपाक करू दिला जात नाही, कोणाला शिव दिलं जात नाही, कशासाठी,
हे जुन्या प्रथा आहे की देवांना त्या टायमाला ब्लीडिंग होत असताना आईच्या पोटामध्ये थोडं दुखत असतं, तर देवाला असं वाटलं की बाबा असं केल्यामुळे विटाळ आहे, असं काहीतरी केल्यामुळे ती बाजूला बसली, तिला आराम भेटेल. हे त्याच्या मागची शास्त्रीय रिझन असतं, सायंटिफिक रिझन असतं. परंतु आपल्या तिकडे उलट असतं, घरातलं काम नाही तर मग शेतातलं काम, चला घरचं काम होत नाही ना शेतात सकाळी चला 7 वाजता शेतात काम करायला लागतात, अशा गोष्टी होत असतात. पण त्यावेळेस ज्यावेळेस ब्लीडिंग होत त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो, मासिक पाळी म्हणतो, त्याला खेडेगावात लहान मुलांना कावळा शिवला असं म्हटलं जायचं. मग मी लहान असताना आईला आई बाजूला विटाळ आला की मग थोडं बाजूला व्हायचं, मग म्हणायचं काय झालं, आई म्हणायची कावळा शिवला, आई मला म्हणायची कावळा शिवला. मग मला प्रश्न पडायचा, अरे कावळा शिवला, आई मग आईला म्हणायचं बरं दोनदा तीनदा आईनं म्हटलं, मग म्हणायचं आता मी तर आई बरोबर आहे, आईला म्हणायचं आई तुला कावळा शिवला मला कस काय शिवत नाही असं म्हणायचं. लहानपणी काय आता आईला शिवला एखादा लहान मुलगा तुम्हाला माहिती आगाव किती असतात, मग मला प्रश्न पडायचा अरे आई तुला कावळा शिवतो, वडिलाला का नाही आबाला का कावळा नाही शिवला, दरवेळेस तुला शिवतो कावळा आबाला का नाही शिवत म्हणजे वडिलाला, मी असं म्हणायचं किंवा मला का नाही शिवत असा प्रश्न पडायचा. ठीक आहे ना, तर मग मला प्रश्न पडायचा, मला शेवटपर्यंत नाही कळालं, दहावीला पण नाही कळालं, आमच्या सरांनी सांगितलंच नाही. ठीक आहे ना, नंतर मग पुढे वाचल्यानंतर कळालं, मग ही गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे बाळांना. आता इथून पुढे लक्षात धरायचं, कावळा शिवणे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी, मासिक पाळी म्हणजे असं वेगळं काही नसून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रत्येक महिन्याला हे चेंजेस होत असतात, कारण एक सेल रिलीज होतो, फर्टिलायझेशनचा वेट करतो, फर्टिलायझेशन जर झालं तर लक्षात धरा मग मासिक पाळी येते का, फर्टिलायझेशन झाल्यानंतर मासिक पाळी बंद होते, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होतं. का बाळांनो, कारण या वेळेस एक सेल ओ आणि या ठिकाणी स्पर्म यांचं फर्टिलायझेशन होतं, इम्ब्रियो तयार होतो, त्यापासून हा इम्ब्रियो इथं इम्प्लांट होतो. म्हणजे लक्षात धरा, पाहुणा आला, पाहुणा आला, पाहुण्याची ग्रोथ व्हायला हवी, मग ग्रोथ होत असताना मला सांगा बाळांनो या युटेरस मध्ये ग्रोथ होत असताना जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट जशाला तुझी राहते, या ब्लीडिंग जे असतात ब्लड वेसल्स तयार झालेले असतात ग्रोथसाठी डेव्हलपमेंटसाठी युटेरस मध्ये, ती अरेंजमेंट जशाला तुझी राहते 9 महिने, मग त्या टायमाला मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. झालं का बाळांनो, मेन्स्ट्रुअल सायकल येते का, फर्टिलायझेशन झालं की मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते 9 महिन्यासाठी, कारण ती अरेंजमेंटची तिथं ग्रोथ होत असते. जर फर्टिलायझेशन नाही झालं मेन्स्ट्रुअल सायकल या ठिकाणी चालू होत. आता मी तुम्हाला सांगितलं की एक असतात एक सेल, तिथं जवळपास 2 ते 4 दशलक्ष एवढे एक सेल असतात, यापैकी फक्त स्त्रीच्या शरीरामधून जवळपास 480 एवढेच एक सेल रिलीज केले जातात. या 400 ते 480 पैकी किती एक सेलचा उपयोग केला जातो, किती एक सेलचा उपयोग होतो सांगा, एवढे रिलीज होतात प्रत्येक महिन्याला. फर्टिलायझेशन होतं का, प्रत्येक महिन्याला फर्टिलायझेशन होतं का, फर्टिलायझेशन झालं असतं प्रत्येक महिन्याला बाळ तयार झालं असं होतं का, नाही होत. पण आता आपण किती दाम्पत्याला किती मुलं असतात, की 1 किंवा 2 किंवा 3, तर जर 3 मुलं असतील तर फक्त 3च एक सेलचा यूज झाला, पूर्ण त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये त्या फिमेलच्या पूर्ण लाईफमध्ये फक्त 3 एक सेलचा यूज झाला आणि 3 बाळ तयार झाले. 2 एक सेल जर फर्टिलाइज झाले तर 2 बाळ, पण प्रत्येक महिन्याला एकच एक सेल येतो, पण इकडून नंबर ऑफ स्पर्म जातात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून फिमेलच्या वजायनामध्ये नंबर ऑफ स्पर्मचा रिलीज होतो, खूप सारे स्पर्म रिलीज होतात आणि हे स्पर्म या ठिकाणी इथे येतात. पण एवढ्या स्पर्म पैकी लक्षात धरा बाळांनो, फक्त एकाच स्पर्मचा उपयोग केला जातो, एकाच स्पर्मचा उपयोग होतो. जो डॉमिनंट स्पर्म असतो, डॉमिनंट म्हणजे ताकदवाला, तो स्पर्म फक्त एक सेलवर फर्टिलाइज होतो, बाकीचे स्पर्म काय होतात बाळांनो, डीजनरेट होतात. डीजनरेट म्हणजे रास पावतात, लक्षात करा काय होतं बाळांनो, रास पावतात. आर गेटिंग माय पॉइंट, फक्त एकच एक सेल आणि एकच स्पर्म या दोघांचं फर्टिलायझेशन होतं. एक सेल मध्ये 23 क्रोमोझोम्स असतात, स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम्स असतात, यांचं युनियन होतं, फर्टिलायझेशन म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन होतं. त्यावेळेस स्टेजेस सेल तयार होते, वी कॉल इट झायगोट. त्या झायगोटचं डिव्हिजन होतं, इम्ब्रियो तयार होतो, तयार झालेला इम्ब्रियो कुठं शिफ्ट केला जातो सांगा,
हे सिलिया असतात या ओव्हिडक्ट मध्ये. सिलिया लाईक स्ट्रक्चर, केसासारखा थोडा भाग असतो, ते ढकलत 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 आणतात आणि या युटरस मध्ये इम्प्लांट होतो आणि मग तिथं ग्रोथ व्हायला लागतो. ठीक आहे. ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ते एका ठराविक काळासाठीच वर्क करत असत. ठराविक काळ झाले की थांबते, तर जिथं थांबते त्याला मेनोपॉज असं म्हटलं. साधारणतः ती वयाच्या 50 वर्षी थांबते, पण मेल मध्ये असं होत नाही. मेल मध्ये मरेपर्यंत स्पर्म तयार होतात, टिल डेथ. ठीक आहे ना. त्यामुळं एखाद्या म्हाताऱ्या माणसानं, राजकारणी लोक असतात बघा, 70-80 वर्षी सुद्धा लग्न करतात, करतात का नाही? अशा व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी बाळ तयार होत असत. परंतु फिमेल मध्ये असं होत नाही. फिमेल मध्ये 50 अगोदर. सो दिस इज ऑल अबाउट स्पर्म अँड एग सेल. नाउ वी विल डिस्कस अबाउट फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन मध्ये काय होतं बघा बाळा. व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन मध्ये तुम्हाला साध्या शब्दात सांगतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला एग सेल म्हणजेच ओवम म्हणजेच ओसाइट आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला स्पर्म दोन्ही हेप्लॉइड सेल असतात आणि दोघं सुद्धा मियोसिस सेल डिव्हिजन न तयार होत असतात. मियोसिस म्हणजे यांच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या अर्धी असते. ज्यावेळेस दोघं फ्यूज होतात, दोघांचं कॉम्बिनेशन होतं, या प्रोसेसला म्हटलं तर फर्टिलायझेशन. सो व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन? फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. झायगोट तयार होणे, स्पर्म आणि ओव्हम यांचं युनियन झाल्यानंतर झायगोट तयार होणे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हटलं जातं. फर्टिलायझेशन इज इंटरनल फर्टिलायझेशन इन इंटरनल इन ह्युमन. इंटरनल हे बॉडीच्या आतमध्ये होता फर्टिलायझेशन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. कुठं होतं बाळांनो? ओव्हिडस. कुठं होतं? ओव्हिडस. सिमन इज इजॅक्युलेटेड. सिमन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला पेनिस मधून रिलीज होणारा चिकट पदार्थ, रिकॉर्डिंग सेमन, विच कन्सिस्ट ऑफ स्पर्म. त्याच्यामध्ये कोण असतं बाळांनो? स्पर्म असतं. अँड सिक्रेशन इज देअर. सिक्रेशन, स्पर्म आणि सिक्रेशन असतं. रिकॉर्डिंग सेमन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे ज्यावेळेस सेक्सुअल कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस काय होतं बाळांनो? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधल्या पेनिस मार्फत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या वजायनामध्ये हे जे सिमेन आहे ते इजॅक्युलेटेड. इजॅक्युलेटेड म्हणजे रिलीज केलं जातो, सोडलं जात. स्पर्म इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट युअर जर्नी. आणि त्या सिमन मध्ये किती असतात बाळा? मिलियन्स ऑफ स्पर्म आर दिअर. म्हणजे कोट्यवधी एवढे स्पर्म असतात आणि त्यांचा जर्नी चालू होतो. कुठे जायला लागतात ते सांगा बरं. वजायनामध्ये रिलीज केल्यानंतर बाळांनो ते कुठे जायला लागतात सांगा? वजायनामधून जातात ते पहिल्यांदा युटेरस. वजायनामधून युटेरस आणि युटेरस मधून ओव्हिडस. आणि ओव्हिडस मध्ये कोण आलेलं असतं सांगा? ओव्हिडस मध्ये कोण असतं? ओम असतो. तिथं जाण्याचं कारण त्यांना भेटायचं असतं एक्सेलला. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज विथ ओनली ओम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये त्या नळीमध्ये बाळांनो फक्त एकच ओम असतो. इथून किती जातात? मिलियन्स ऑफ स्पर्म जातात, परंतु बाकीच्या स्पर्मचा काहीच उपयोग होत नाही. ओनली वन स्पर्म इज युटिलाइज्ड फॉर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन साठी फक्त बाळांनो एका स्पर्मचा उपयोग केला जातो. या ठिकाणी बघा, इथं तुम्हाला व्हाईट स्ट्रक्चर दिसत आहे, हे म्हणजे कोण आहेत बाळांनो? स्पर्म आहे. पांढऱ्या कलरचे दिसते का नाही तुम्हाला? हे पांढऱ्या कलरचे स्पर्म आहेत. किती मोठे स्पर्म आहेत बघा. देर आर नंबर ऑफ स्पर्म आणि हा जो मोठा गोळा दिसतोय दॅट गोळा इज नथिंग बट ओसाइट. ओसाइट इज नथिंग बट एक्सेल. एक्सेल इज नथिंग बट ओम. ओम इज नथिंग बट फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट असतो. एकच एक्सेल असते एवढी मोठी. इथे दिसते तुम्हाला एवढे साठे स्पर्म असतात, पण या सगळ्या स्पर्मचा उपयोग होत नाही. एक स्पर्म आणि एकच एक्सेल यांचं फर्टिलायझेशन होतं. मग काही काही जण विचारत असत मग हे कसं तयार होतं? ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुळा. जुळा वगैरे कसं तयार होतं? जुळ. तर ते आपण बघणार आहोत बाळा. रिमेनिंग स्पर्म डिजनरेट होतात बाळा. रिमेनिंग स्पर्म डिजनरेट म्हणजे मरून जातात. आता मी टेक्निक सांगणार आहे तुम्हाला, आपल्याला पुढे डिटेल मध्ये टॉपिक मध्ये पुढे जसं पुढे जाईल. बाळ न होणे, बाळ झालेलं अपंग होणे,
ठीक आहे ना, जुळे होणे, जुळे झाले तर दोन भाऊ होणे का दोन बहीण होणे, ठीक आहे ना, कधी एखाद्या वेळेस बा आई वडिलापेक्षा वेगळंच दिसणे, डाऊन सिंड्रोम तयार होणे, हे कधी होतं ते आपण पुढे बघू. आता बघा पुढे, म्हणजे तुम्हाला कळालं मिलियन्स ऑफ स्पर्म एवढे रिलीज होतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या वजायनामध्ये, परंतु बाकीचे सगळे डिजेनरेट होतात. ओनली वन स्पर्म इज युटिलाइज्ड फॉर द फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन साठी फक्त एकच स्पर्म उपयोग केला जातो. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी, प्युबर्टी म्हणजे वयात आल्यानंतर, द मेनोपॉज फ्रॉम 10 to 17 इयर्स, म्हणजे 10 to 17 वर्षामध्ये एक रिलीज व्हायला चालू होतो. प्रत्येक फिमेलमध्ये वेगळं असतं आणि त्यात आपण मेन्स्ट्रुअल सायकल येणं असं म्हणतो. ज्यावेळेस फिमेलला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायला लागते, म्हणजे एक सेल रिलीज करायला लागते, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल यायला लागते. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी, त्यावेळेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं काम चालू होतं. म्हणजे जर फर्टिलायझेशन झालं तर बाळ होण्याची शक्यता असते. लक्षात करा, फिमेलला वयाच्या 10 to 17 वर्षाच्या पुढं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायला चालू करते आणि मग फर्टिलायझेशन झालं तर बाळ होण्याची शक्यता असते 10 to 17 वर्षाच्या पुढे. कुठपर्यंत? अप टू 45 to 50 इयर्स, ते 45 to 50 वर्षापर्यंतच, त्याच्या पुढे नाही. लक्षात धरा. अँड वॉर्म इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओवरी. हा, या वयामध्ये मात्र हा जो पिरियड आहे 10 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत हा जो पिरियड आहे, याच पिरियड मध्ये प्रत्येक महिन्याला एक सेल रिलीज केला जातो. आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओवा, अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज पर्यंत जवळपास इतर तुमच्या पुस्तकात 400 रिलीज केलं, 400 to 400 आपण कॅल्क्युलेट केलं. रिमेनिंग ओसाइट्स अंडरगो डीजनरेशन, बाकीचे सगळे डीजनरेट होतात, बाकीचे सगळे काय होतात, डीजनरेट होतात. सो दिस इज ऑल अबाउट फर्टिलायझेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 स्टेप असतात, पहिलं गॅमेट फॉर्मेशन, दुसरं फर्टिलायझेशन. आता याच्यानंतर का परत प्रश्न असतो तुम्हाला, सर फर्टिलायझेशन झालं, आपलं पॉप्युलेशन झालं, म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला, म्हणजे बाळ तयार होतो का? लक्षात आहे बाळ? तर असं नसतं. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस बाळ तयार होतो. मग बाळ तयार होण्यासाठी कोणता डेज असतात, कोणत्या डेज मध्ये बाळ तयार होतो, आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आता इथे बघा, त्याच्या पुढे इथं तुम्ही डायग्राम बघितली असत की एक सेल असतं, तिथं भरपूर सारे स्पर्म असतात. या एवढ्या स्पर्म पैकी फक्त एका स्पर्मचाच उपयोग केला जातो, बाकीचे स्पर्म डिजनरेट होतात. ओके, आता इथे बघा, परंतु जर सपोज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं, म्हणजे जसं वय व्हायला लागतं फिमेलचं, स्त्रियाचं, तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करणं थोडं काय होतं बाळांना, मंदा होतो, हळूहळू कमी होतं. आपलं पण असं असतं का? आपण सुद्धा येणं लहान असताना एकदम काम करतो पटापट, कुठलं पण काम. जसं जसं आपलं एज व्हायला लागतं तसं तसं आपले अवयव थक्कत जातात, डोळे थकतात, हात थकतात, पाय थकतात, मग आपण फिरणं, चालणं, खेळणं या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. तसं बाळांनो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा तसंच होतं. जसं जसं एज व्हायला लागतं तसं तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ना जे काम करण्याचा जो रेट असतो तो कमी कमी व्हायला लागतो. मग जर वयाच्या शेवटी शेवटी, म्हणजे जवळपास 42 वर्षाच्या पुढं जर फर्टिलायझेशन झालं 42 to 50 या वर्षाच्या मधात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो एक सेल असतो बाळांनो, ते प्रॉपर डिव्हिजन झालेला नसतो, प्रॉपर डिवाइड झालेला नसतो. ते काम करणं थोडं कमी कमी होतं ना. तुम्हाला काम करायला लावलं, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला काम करायला लावलं, फरक असतो ना. तुम्ही एकदम काम एखादं प्रॉम्प्ट करतात पण म्हाताऱ्या माणसाकडून काही चुको वाटत, अळसीपणा झाल्यामुळं, त्याची बॉडी काम करत नसल्यामुळं. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं, हा जो एक सेल आहे बाळांनो, हा सेल एक सेल प्रॉपरली डिवाइड होत नाही. याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स यायची, तर कधी एखादा कमी येतो, कधी एखादा जास्त येतो, किंवा प्रॉपर डिव्हिजन न झाल्यामुळं अशा वयामध्ये झालेलं बाळ 42 to 50 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता, तुमच्या गावामध्ये किंवा कुठे, अशा 42 to 50 वर्षामधल्या स्त्रीला झालेलं बाळ हे कसं असतं बाळांनो, की याला कुठल्या ना कुठल्या अपंग असं म्हणाले हरकत नाही आपण, ते अपंग असतं. एखाद्या वेळेस ते
त्याचा हातच वाकडा निघतो, पायच वाकडा निघतो, किंवा मग प्रॉपर बॉडीची डेव्हलपमेंट झालेली नसते, किंवा डाऊन सिंड्रोम म्हणजे ते बुटकच तयार होतं, अशा गोष्टी तयार व्हायला लागतात. ठीक आहे ना. 42 ते 50 वर्षानंतर झालेलं बाळ, कारण जी एक सेल असते ती प्रॉपर डिवाइड झालेली नसते बाळा, तीच या पॅराग्राफमध्ये सांगितलंय. हा पॅराग्राफ आपण रीड करू. ओसाइट्स रिलीज्ड फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज आर 40 to 50 इयर्स ओल्ड. म्हणजे आता मेनोपॉज येणार आहे, स्त्रीची प्रजनन संस्था तिचं काम करणं थांबणार आहे, अशा एज मध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर लक्षात धरा काय व्हायला लागतं. देअर ऍबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाऊ. ती ऍबिलिटी असते सेल डिव्हिजनची, ती जवळपास संपत आलेली असते. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट मियोटिक डिव्हिजन प्रॉपरली. त्यामुळे जे डिव्हिजन असतं सेलचं ते प्रॉपरली डिव्हिजन होत नाही बेटा. इफ सच अ ओसाइट आर फर्टिलाइज्ड, आणि असा जर एक सेल, एक सेल म्हणजेच ओसाइट, ओसाइट म्हणजेच ओम, लक्षात घ्या, ओसाइट म्हणजेच एक सेल, एक सेल म्हणजेच ओम, जर फर्टिलाइज झाला स्पर्म बरोबर, द न्यूबॉर्न, न्यूबॉर्न म्हणजे तयार झालेलं जे बाळ असतं, प्रोड्यूस फ्रॉम देम मे बी विथ सम अबनॉर्मॅलिटी, म्हणजे ते अपंग, अबनॉर्मॅलिटीज म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमी असू शकतं, लाईक डाऊन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम किंवा हात वाकडा होणे, पाय वाकडा होणे, अशा गोष्टी होऊ शकतात. देर इज अ पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी असू शकते. ठीक आहे ना. सो दिस इज ऑल अबाउट. ठीक आहे. आता आपण आणतो हे जनरल गोष्टी झाल्या. आता हा जो पॉइंट आहे, मी हा पॉइंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, मुलगा होणार का मुलगी होणार कोणावर डिपेंड असतो, कोणावर डिपेंड असतो बाळांनो, मेल वर डिपेंड असतो. मी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. आता बघा इथं काय आहे, दिस इज पोंग्या. हा कोण आहे बाळांनो, पोंग्या, अँड दिस विल बी द चिंग. हा पोंग्या आहे आणि हा चिंग आहे. ओके. पोंग्यामध्ये दोन प्रकारचे स्पर्म असतात, कारण मेल म्हणला की कोणते सेलमध्ये काय आलं, 22 plus XY, हे सेक्स क्रोमोझोम दोन प्रकारचे असतात, एक्स पण असतं आणि वाय पण असतं. पण फिमेल मध्ये काय असतं बाळांनो, 22 plus XX. त्यामुळे दोन प्रकारचे स्पर्म तयार होतात, एक 22 plus X वाला एक स्पर्म तयार होतो आणि दुसरा असतो 22 plus Y, 22 plus Y, कारण किती क्रोमोझोम्स असतात, 23, 22, हे 22 आणि हा 21 झाली, 23, हा 22 आणि 21 झाले, 23. अशा पद्धतीचे दोन स्पर्म मेल मध्ये तयार होत असतात. मेल मध्ये दोन प्रकारचे स्पर्म असतात, ते लाखो कोट्यवधी स्पर्म असतात, त्यापैकी अर्धे या प्रकारचे असतात आणि अर्धे या प्रकारचे असतात. म्हणजे 1 लाख स्पर्म तयार झाले तर त्या 1 लाखापैकी 50,000 22 plus X असतात आणि 50,000 22 plus Y असतात. पण फिमेल मध्ये तसं नसतं. फिमेल मध्ये जी काही एक सेल रिलीज होते त्यामध्ये एकाच प्रकारचं एक सेल असतं आणि ते असतं 22 plus X. मग समजा आता 22 plus X हा स्पर्म या एक सेल बरोबर कंबाईन झाला तर कोण तयार होणार बघा. 22 आणि 22 किती झालं सांगा, 44. इकडलं कोण आहे, एक्स. इकडलं कोण येणार ऑलवेज, एक्स. मग कोण तयार झालं, XX. म्हणजे कोण तयार झाली, गर्ल तयार झाली. कळलं का, मुलगी तयार झाली. पण समजा हा स्पर्म फर्टिलाइज झाला 22 plus Y, कोणत्या, एक सेल तर एकच असते, एक सेल 22 plus Y चीच असते बेटा, 22 plus Y. म्हणजे 22 plus Y आणि 22 plus X तर काय झालं बघा, 22 आणि 22 किती झालं, 44 44. इथला वाय मेलचा आणि फिमेलचा एक्स कोण तयार झालं, XY. XY कोणामध्ये असतं, वाय मध्ये, म्हणजे मुलगा तयार झाला. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात धरा, मुलगा तयार होणार का मुलगी तयार होणार हे पूर्णपणे मुलावर डिपेंड असत. त्यामुळं मुलीच व्हायला म्हणून काही गदडे डबल लग्न करतात का नाही. दोन मुली झाल्या, तिसरी मुलगी झाली, थांब आता दुसरीच घेऊन येतो, दुसरं लग्न केलं जातं का नाही. मग ते कोण करत, ते शिकलेले नसतात, ते डोक्यावर पडलेले. प्रॉब्लेम ह्याच्यात असतो, प्रॉब्लेम त्याच्यात असतो ना, मुलामध्ये प्रॉब्लेम आहे बेटा. प्रॉब्लेम म्हणजे दिस इज द ऍक्सिडेंटल कंडिशन, ऍक्सिडेंटल कंडिशन आहे बेटा. कोणता स्पर्म फर्टिलाइज होणार हे कोणाला सांगता येत नसतं. इट इज अ नॅचरल प्रोसेस. ही नॅचरल आहे, त्यामुळे आपण पुरुषाला पण दोष देऊ शकत नाही. पण तरी मी एखादा जर हे करायला लागला
लक्षात धरा, त्याला सांगायचं बाबा दोष तुझ्यात आहे, ठीक आहे ना, दोष तुझ्यात आहे, कारण तुझ्याकडे दोन स्पर्म आहे. फिमेल मध्ये तर बाळा एकच एक सेल असते, त्यामुळे तयार होणारा जे बाळ असतं ते पूर्णपणे मेल वर डिपेंड असत, त्याचं जेंडर, बाळाचं, मुलगा तयार होणार का मुलगी, ठीक आहे. आता हे जे स्पर्म असतं बाळांना कुठं तयार होत, कुठं तयार होत, टेस्टिस मध्ये तयार होत, आणि ज्यावेळेस ते पेनिसच्या बाहेर रिलीज करायचं असतं त्याच वेळेस हे स्पर्म पूर्ण फर्टिलाइज म्हणजे डिवाइड होऊन बाहेर येत असतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एंटर करत. परंतु ओसाइड जे असतं ते ओसाइड ओविडक्ट मध्ये आल्यानंतर तिथे डिव्हिजन होतं ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन आणि 23 परिसेल तयार होतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. हे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. त्याच्या पुढचा पॉईंट बघा बाळांनो, डेव्हलपमेंट अँड बर्थ, म्हणजे बाळाची डेव्हलपमेंट कशी होती आणि बाळाचा जन्म कसा होता. तर तुम्हाला माहिती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जवळपास बाळ 9 महिने राहत असत, 9 महिने 9 दिवस, ठीक आहे ना. एका महिना म्हणजे 4 आठवडे, एक महिना म्हणजे किती, 4 आठवडे. हे बघा 4 आठवडे म्हणजे पहिला महिना, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. बाळाची डेव्हलपमेंट कशी झाली बघा, पहिल्या महिन्यात असं असतं, नंतर जसे जसे मंथ व्हायला लागतं तशी जशी ग्रोथ होती, आणि 9व्या महिन्यात एवढं होतं, आणि 9 महिने झाल्यानंतर त्याची पूर्ण ग्रोथ होती, आणि नंतर ते बर्थ म्हणजे त्याचा जन्म होतो, ठीक आहे. मग पहिल्यांदा काय तयार झालं सांग, स्पर्म. हे बघा हा स्पर्म आहे फॉर एक्झाम्पल, आणि एक सेल, यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर कोण तयार होतो सांग, झायगोट तयार होतो. पहिल्यांदा झायगोट तयार होतो, या झायगोटचं डिव्हिजन होतं आणि भरपूर साल्या सेल तयार होतात. हे कोण असतं सांगा, हे इम्ब्रियो असतं. कोण असतं, इम्ब्रियो. इम्ब्रियो आणि झायगोट मधला फरक कळला का, झायगोट म्हणजे स्पर्म आणि एक सेल, या दोन सेलचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर जी पहिली सेल तयार होते दॅट फर्स्ट सेल वी कॉल इट झायगोट, त्याला आपण झायगोट म्हणतो. पण झायगोटचं डिव्हिजन होतं हळूहळू, त्याला छोटे छोटे पाय, डोळे, हात, पान, पाय, कान, नाक आणि बाकीचे ऑर्गन यायला लागतात, ठीक आहे ना. मग झायगोटचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं त्यावेळेस इम्ब्रियो तयार होतो. कुठं तयार होतं हे सगळं, ओविडक्ट मध्ये होतं. बघा द झायगोट फॉर्मड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओविडक्ट, ओविडक्ट मध्ये झायगोट तयार होतो. अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन, मग भरपूर वेळेस मायटॉटिक डिव्हिजन होतं अँड इम्ब्रियो इज फॉर्मड. आणि कोण तयार होतं बाळांनो, इम्ब्रियो तयार होतो. आता तयार झालेला इम्ब्रियो काय होतं बघा, मीन व्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स युटेरस. हा जो इम्ब्रियो तयार झालेला आहे बाळांनो, त्याला ढकललं जातं. ओरिडक म्हणजे सिलिया सारखे स्ट्रक्चर असतात, केसासारखा भाग असतो, ते त्याला ढकलतात. कुठे ढकलतात, टुवर्ड्स द युटेरस, गर्भाशयाकडे ढकलतात. वन्स इट रिचेस द युटेरस, आणि ज्यावेळेस हा इम्ब्रियो युटेरस मध्ये जातो इट इज इम्प्लांटेड, आणि तिथं त्याचं रोपण होतं, म्हणजे तिथं तो जाऊन घट्ट बसतो. अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन, आणि मग नंतरची जी डेव्हलपमेंट असते हळूहळू हळूहळू बाळाची जी डेव्हलपमेंट असते ती युटेरस मध्ये होत असते. युटेरस म्हणजे गर्भाशय. अँड ऑर्गन कॉल्ड प्लासेंटा इज फॉर्मड फॉर सप्लाय ऑफ फूड, सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. मग लक्षात धरा बाळांनो, ज्यावेळेस बाळाच्या गर्भाशयामध्ये ज्यावेळेस त्या बाळाची ग्रोथ होत असते त्यावेळेस प्लासेंटा नावाचा ऑर्गन तयार होतो. कोणता बाळांनो, प्लासेंटा. मेक इट अंडरलाईन हियर, प्लासेंटा नावाचा ऑर्गन तयार होतो युटेरस मध्ये. आईच्या गर्भाशयामध्ये प्लासेंटा नावाचा ऑर्गन तयार होतो, आणि ते ऑर्गन त्या बाळाला अन्न देत असतो. कसं देतो त्या बाळाला अन्न, नाळ असते बघा, नाळ. तुम्हाला माहितीये बाळ जन्मल्यानंतर नाळ तोडली जाते, तोडली जाते की नाही नाळ, ही कुठे असते, नाळ बिंबी मध्ये असते, कळलं का नाही. आणि या नाळेच्या माध्यमातून हे फूड सगळं सप्लाय होतं आणि त्या बाळाला दिलं जातं. कुठे देतात सांगा, त्याच्या बिंबी बिंबी मधून त्याला दिलं जातं. हे सगळं अन्न हे कोण ते प्रोव्हाइड करत असतं सांगा, प्लासेंटा नावाचं ऑर्गन हे बाळाला देत असत, ठीक आहे. ज्यावेळेस बाळ आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेस इम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लीटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 मंथ्स आफ्टर फर्टिलायझेशन. आणि 9 महिने झाल्यानंतर बाळाची पूर्ण वाढ होते बाळांना, आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर
म्हणजे 30 वीक्स नंतर या ठिकाणी बाळ काय करतं, जन्म देत. ते कोणामध्ये झालं? फक्त ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये झालं. म्हणजे आईच्या पोटामध्ये ही 9 महिने वाढ होते. प्रत्येक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगळं असतं. कधी कधी 9 महिन्याच्या अगोदर पण बाळ जन्म देतं, कधी कधी थोडे 2-4 दिवस मागं पुढे जाऊ शकतात, मागं पुढं हा पिरियड चालू असतो. ठीक आहे बाळा. तर सो दिस इज ऑल अबाउट, दिस इज ऑल अबाउट डेव्हलपमेंट अँड बर्थ. आर्टिफिशियल फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन इन फॉर्मॅट आया ते बघू आपण नंतर आर्टिफिशियल कसं असतं. ओके सर, हे जे आहे ना, हे जे आहे ना भ्रूण हत्या, हे कुठेतरी थांबवायला हवं. थांबत आहे आता, काय करणार आहे? तर थांबवत लागणार आहे. ते कशामुळे थांबणार आहे? कशामुळे थांबणार आहे? कोणाला 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 तरी कोणाच तरी भाऊ आहे का नाही? सगळ्याचे भाऊ आहे. कसेच राहणार? नाही शिकले कसे राहणार? लग्नाचे 72 जण सांगितलं नाही. 72 जण राहिले की मग कळेल. अरे रे, असं राहिलं का? मग स्त्रीचं महत्व त्यावेळेस कळेल. ठीक ना? कारण मुलं मुलीच भेटणार नाही लग्नात. त्यावेळेस कळतं स्त्रीचं महत्व कसं आहे. आता हळूहळू ते थांबत आहे. प्लासेंटा म्हणजे नाळका. नाही बेटा, प्लासेंटा एक वेगळा ऑर्गन असतो. त्या ऑर्गन मधून नाळेच्या माध्यमातून नाळ 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 ते प्लासेंटा करून घेऊन येते आणि बाळाच्या बेबी मधून अन्न सोडत असत. ठीक आहे सर. इन सम कंडिशन्स चाइल्ड कम इन 7 to 8 मंथ्स, देन व्हॉट हॅपन्स? काय होत नाही बाळा. एखाद्या वेळेस बाळ 8व्या किंवा 8व्या महिन्यातच जन्म घेतात. 8, 8.5, 9 पडत काही होत नसतं. चालतं, लवकर डेव्हलपमेंट होतं. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी होत असतात. तर दिस इज ऑल अबाउट डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता जो राहिलेला पॉइंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. आता आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघणार, मासिक पाळी, तावळा शिवून. ठीक आहे, तर हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. आज आपल्या मटेरियलचा टाइम इथं संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.